दुपारच्या जेवणासाठी रोज काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. नेहमी तेच पदार्थ खाऊन आणि बनवूनही आपल्याला कंटाळा आलेला असतो. अशा वेळी झटपट आणि टेस्टी काय बनवू शकतो या शोधात प्रत्येक गृहिणी असते. भाताशिवाय आपले जेवण पूर्ण होत नाही. उन्हाळाही सुरू झालेला आहे. दही वापरून आपण मस्त दुपारचा बेत करू शकतो. बनवायला अगदी सोपा आणि झटपट कर्ड राईस आपण आज बनवणार आहोत. साऊथ इंडियन डिश आहे आणि खूप झटपट होणारी आहे. स्वराज किचनमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कुकरला भात शिजवून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये शिजवलेला भात घ्यायचा आहे. 2 कप शिजवलेला भात घेतलेला आहे आणि ह्या 2 कप भातासाठी दही किंवा इतर जे पदार्थ लागतात ते मी इथे सांगितलेले आहेत. आता यामध्ये 1/2 कप दूध टाकायचं आहे आणि पूर्ण 1 कप दही टाकायचं आहे. दुधाचं प्रमाण 1/2 कपाच्या थोडं कमीही करू शकता. आता यामध्ये जाणार आहे 1 अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा. छोटा कांदा आहे तो. त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे अगदी बारीक चिरून आणि छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे लगेच आपण फोडणीची तयारी करणार आहोत. 2 चमचे तेल घ्यायचे. ते छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, नंतर सफेद उडदाची डाळ, चणा डाळ, हिंग आणि लाल मिरची. अख्खी लाल मिरची आपल्याला तोडून घालायची आहे. अतिशय मस्त खमंग ही फोडणी झाली पाहिजे. चण्याची डाळ थोडी लालसर झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि ह्या फोडणीमुळे हा जो कर्ड राईस आहे तो अतिशय अप्रतिम लागतो. साऊथ इंडियन कुठलीही डिश असेल त्यामध्ये उडद डाळ आणि चणा डाळ याची फोडणी खूप छान लागते. आता ही फोडणी आपण ह्या दही भातावर घालून घेणार आहोत. अगदी थोडीशी साखर टाकायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण भात शिजवताना मीठ टाकलेलं असतं. आणि वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. खूप मस्त अप्रतिम अशी सगळ्यात सोपी अशी ही डिश आहे. उन्हाळ्यामध्ये आवर्जून करावी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे आणि करायलाही अगदी झटपट आहे. भात शिजवलेला असला घरामध्ये दही तर आपण उन्हाळ्यामध्ये ठेवतोच आणि अशा प्रकारे फोडणी घालून खूप मस्त चवीची ही डिश तयार होते. बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढी अप्रतिम डिलिशियस यम्मी अशी ही डिश तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये कर्ड राईस नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.